आताची सगळ्यात मोठी बातमी येते राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्ष दोन्ही अजित पवार गटाला मिळालंय. राजकीय वर्तुळातील आताची सर्वात मोठी बातमी. इस्लामपूर शहरात अजितदादा गटाच्या वतीने पेढे वाटून फटाक्याची आतिषबाजी करत आनंद उत्सव साजरा केलाय. निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला मोठा धक्का दिला असून पक्षाने चिन्हाचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला. जो न्याय शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळाला तोच न्याय आता निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला दिलाय. राष्ट्रवादीचे चिन्ह आणि पक्षाचा निकाल हा अजित पवार गटाच्या बाजूने लागला असून हा शरद पवार गटाला मोठा धक्का असल्याचं समजलं जात आहे. इस्लामपुरात अजित पवार गटाच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय. कालच उरून इस्लामपूर येथे आमचे नेते आदरणीय अजितदादा येऊन आमच्या उरून इस्लामपूरच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन करून गेले आणि आज बातमी आली की पक्षाचं चिन्ह जे की आमचंच आहे ते अधिकृत झालेलं आहे. याचा आम्हा सर्व शहरातील कार्यकर्त्यांना तालुक्यातील कार्यकर्त्यांना आनंद झालेला आहे आणि हा आम्ही आमचा पायगुणच उरून इस्लामपूर शहराचा पायगुणच समजतो की काल इथे येऊन गेले आणि आज आम्हाला अधिकृत हे चिन्ह मिळालं. त्यामुळं हा आमच्यासाठी शुभ शकून आहे आणि वाळवे तालुक्यातच नव्हे राज्यात या पक्षाची चांगली वाढ आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. इस्लामपूर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब इथे येऊन आमच्या कार्यालयाचे उद्घाटन केले. उद्घाटन केल्यानंतर आज गोड बातमी आली की राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दोन्हीच्या दोन्ही हे अजितदादा गटाशी मिळालेलं आहे. ते आमचंच होतं, अजितदादा गटांचंच होतं. आता हे घड्याळ तेच आहे, नवे युग सुरू झालेलं आहे. इथनं पुढे अजितदादा आम्हाला कार्यकर्त्यांनी ताकद देतील हे आमच्यासाठी जसं दादांनी सांगितलं की एक शुभ शकून आहे. इथनं पुढे प्रत्येक कामात आम्ही आवर्जून भाग घेऊन आपल्या पूर्ण महाराष्ट्रात तशी अजितदादाची ताकद वाढवता येईल याचा प्रयत्न करणार आहे. अल्पसंख्याच्या माध्यमातून असो या आमच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून असो आम्ही दादासनी भरपूर ताकद देण्याचा प्रयत्न करणार आहे. अजित दादा, अजित दादा.